नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, फत्तेशिकस्त या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा इतिहासातील सोनेरी पाने आपल्या समोर उलगडणार आहे. स्वराज्याच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा चित्रपट आधारित आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण कहाणी काय आहे याविषयी आपल्याला लगेच कल्पना येते. कारण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाबद्दल वाचलं आहे. पण आता या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराजांचा हा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. मंडळी, जेव्हा शाहिस्ते खानाचं संकट स्वराज्यावर निर्माण झालं, म्हणजे जेव्हा शाहिस्ते खान हा लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करत आला, तेव्हा शिवाजी महाराजांनी केवळ काही हजारांची फौज असताना आपल्या जिगरबाज मावळ्यांच्या साथीने आणि आपल्या कुशल युद्ध नीतीने त्यांनी कशा प्रकारे शाहिस्ते खानाचे हे संकट दूर केलं, ते सर्व आपल्याला फत्तेशिकस्त या चित्रपटाद्वारे पाहायला मिळणार आहे. फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे काही दमदार डायलॉग आहेत. ते सर्व ऐकल्यानंतर आपल्यालाही त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटू लागतो. मंडळी, चित्रपटाची ही कहाणी आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचली आहेत, त्यामुळेच ही कहाणी काय आहेत हे आपल्याला अगोदरच माहीत आहे. पण तरी सुद्धा फत्तेशिकस्त या चित्रपटाचा हा ट्रेलर बघितल्यानंतर ही कहाणी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि त्याचं कारण आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन. ट्रेलरद्वारे दिसत आहे की या चित्रपटाचं दिग्दर्शन हे उत्तम झालं आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाविषयी सर्वांनाच फार उत्सुकता निर्माण झाली आहे. तर मंडळी, या ट्रेलर विषयी आपण माहिती बघितली, आता यातील कलाकारांविषयी थोडक्यात माहिती बघूया. मंडळी, फत्तेशिकस्त या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहेत अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. हे या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. यानंतर मराठीमधील अनेक लोकप्रिय कलाकार सुद्धा तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. तर मंडळी, येत्या 15 नोव्हेंबरला फत्तेशिकस्त हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. तर मंडळी, या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.